नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रह रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। मँगो आईस्क्रीम याचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली तर सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग मस्त अशा मँगो आईस्क्रीमचा व्हिडिओ पाहूया। तर चला तर मग, माझ्या प्रेक्षकांसाठी आपली आईस्क्रीम सिरीज सुरू आहे। आता पुढचं आईस्क्रीम आहे आपलं मँगो फ्लेवरचं, अर्थात मँगो पाहिल्यानंतर ना तुमच्या लक्षात आलं असेल की हे आईस्क्रीम मँगो फ्लेवरचं आहे। तर ही जी रेसिपी आहे ते मी तुम्हाला आपल्या बेसिक पासून सुरुवात केलेली आहे, आईस्क्रीम सेट होण्यापर्यंत ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी नक्की पहा सुरुवातीपासून शेवटपर्यंत। तर मस्त अशा मँगो फ्लेवरचं आईस्क्रीमचा व्हिडिओ आपण लगेच सुरू करूया। तर मग आज आपण आईस्क्रीमचं बेसिक आता बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्ध लिटर दूध आहे, साईसकट मी दूध घेतलेलं आहे, घट्ट असं दूध घ्यायचं आहे। आणि ह्याच दुधातलं एक वाटी मी दूध साईडला काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ना हे जे मेजरमेंट स्पून आहेत 15 ml, हे जे मेजरमेंट स्पून आहेत ते आईस्क्रीमचे मेजरमेंट स्पून आहेत, हे मार्केटमध्ये सहज भेटतात। त्याच मेजरमेंट स्पूननी साखर आपल्याला 7 चमचे घ्यायचे आहे। त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच मेजरमेंट स्पूननी कॉर्नफ्लॉवर, ही GMS ची पावडर आहे आणि ही अल्जिन ऑइलची पावडर आहे, आपल्याला कॉर्नफ्लॉवर 1 चमचा लागणार आहे, GMS ची पावडर 1 चमचा लागणार आहे आणि अल्जिन ऑइलची पावडर 1/2 चमचा लागणार आहे। हे सर्व मेजरमेंट स्पूनचं माप आहे। गॅस चालू करून आपलं 1/2 लिटर जे दूध आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 7 चमचे साखर टाकायची आहे। तुम्हाला जर 1 लिटर दुधाचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर डबल आपलं मेजरमेंट घ्यायचं आहे, 5, 6, 7। ह्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आपलं। कॉर्नफ्लॉवर, GMS, अल्जिन ऑइलचं जे मिश्रण आहे ते आपल्या दुधामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण जे आहे दुधाचं, आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ते टाकलेले आहे ते सतत असंच मिक्स करत राहायचं आहे। हे आपलं बॅटर थोडंसं घट्ट होतं। साधारण ही प्रोसेस आपल्याला 7 ते 8 मिनटं करायची आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे। साधारण 7 ते 8 मिनटं झालेले आहेत, आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता फॅनखाली ठेवून थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण बनवताना मी असंच सतत मिक्स करत राहिलेले आहे, जेणेकरून खाली ओतं नाही गेलं पाहिजे, खाली लागलं नाही पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे। आपलं आईस्क्रीमचं बेसिक आता थंड झालेलं आहे। एक डब्बा घेतलेला आहे मी स्टीलचा, झाकण घट्ट असलेला डब्बा घ्यायचा आहे, स्टीलचा प्लास्टिकचाही चालेल। हे जे आपलं बेसिक आहे आईस्क्रीमचं ते आपल्याला डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। डब्याला झाकण लावायचं आहे। हा डब्बा आपल्याला फ्रीजमध्ये आपला आईस्क्रीम हाफ सेट होण्यासाठी साधारण 4 ते 5 तास ठेवायचा आहे। आपला आईस्क्रीम हाफ सेट होण्यासाठी ठेवलेला बाहेर काढून घेऊया। आपल्याला आता पुढची स्टेप करायची आहे, आईस्क्रीम आपल्याला फेटून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला हापूस आंब्याचा गरमी 1/2 कप घेतलेला आहे। साई आपल्याला दुधाची साई 2 कप लागणार आहे। मिल्क पावडर साधारण 3 चमचे लागणार आहे। हे मँगो इसेन्स आहे आणि आपला पिवळा फूड कलर येल्लो कलरचा। मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये आपले आंब्याचा जो पल्प आहे तो टाकून घ्यायचा आहे। साधारण 3 चमचे आपल्याला मिल्क पावडर टाकायचे आहे। साई आपल्याला 2 कप टाकायचे आहे, हा 2रा कप आहे। मँगो इसेन्स साधारण अगदी 2-3 थेंब म्हटलं तरी चालेल। आपला फूड कलर पिवळ्या कलरचा अगदी थोडासा 3 थेंब। साखर आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे। आपलं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये आपण 2 वेळा फेटून घेऊया। आपल्या आंब्याचं पल्प मी फेटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, आपल्या बाउलमध्ये मी काढून घेते। आपलं बेसिक जे आहे आईस्क्रीमचं ते घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आपलं आईस्क्रीमचं जे बेसिक आहे ते आपण सुरुवातीला 2 ते 3 वेळा फेटून घेऊया। आपलं पूर्ण आईस्क्रीमचं बेसिक मी फेटून घेतलेलं आहे, आपलं भांडं गच्च भरलेलं आहे। तर आपण थोडंसं बेसिक आपल्या डब्यामध्ये काढूया, कारण आपल्याला आंब्याचा जो पल्प फेटलेला आहे आपण तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर ही प्रोसेस आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत।
अर्धा पल्प आंब्याचा आत्ता टाकूया, अर्धा पल्प उरलेलं बेसिक जे आहे त्याच्यामध्ये मिक्स करून नंतर दोन्ही एकत्र मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा पिवळा कलर टाकूया आपण, आणि इसेन्स टाकायचं असेल तर थोडंसं एक टिपका टाकू शकता, अगोदर आपण टाकलेलंच आहे। आपलं आईस्क्रीम मी फेटून घेतलेलं आहे, आपल्या डब्यामध्ये ओतून घेऊया आपण, आणि उरलेले जे बेसिक आहे ते आता फेटून घेऊया। लगेच आईस्क्रीमचे बेसिक हे आपलं आंब्याचं पल्प केलेलं आपण मिक्सरमध्ये, आपल्या आईस्क्रीमचे बेसिक उरलेले जे आहे ते पण आता फेटून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं अगदी पिवळा कलर टाकलेला आहे, हे पण 2 ते 3 वेळा छान फेटून घ्यायचं आहे। आपलं आईस्क्रीम फेटून झालेलं आहे, कलर पहा फार सुंदर आलेला आहे। आपलं अगोदर जे फेटलेलं आईस्क्रीम आहे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया, आणि दोन्ही एकत्र मिक्स करून एकदा छान फेटून घेऊया पल्स मोडवरती। आता हे पल्स मोडवरती आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे चालू बंद या प्रोसेसमध्ये, जेणेकरून आईस्क्रीमचं जे भांडे आहे ते गच्च भरलेलं आहे, आपलं आईस्क्रीम खाली सांडलं नाही पाहिजे। 2-3 वेळा ही प्रोसेस केली तरी चालेल, जेणेकरून आईस्क्रीम आपलं छान स्मूथ होतं। आपलं पूर्ण आईस्क्रीम फेटून झालेलं आहे, आपल्या डब्यामध्ये ओतून घेऊया आपण। आपल्या डब्याला झाकण लावायचं आहे, हा डब्बा आपण आता रात्रभर फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। आपलं आईस्क्रीम रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता बाहेर काढून घेऊया। आईस्क्रीम आपलं आता झाकण काढून पाहूया, मस्त असं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे। आईस्क्रीम स्कूप घेतलेला आहे मी, आणि दोन आपले आईस्क्रीमच्या वाट्या घेतलेल्या आहेत। आपलं मँगो डेकोरेशनसाठी मी ठेवलेलं आहे। आईस्क्रीम आपण आता स्कूपने आपल्या साईडला काढून घेऊया। आईस्क्रीम आपलं मस्त असं सेट झालेलं आहे। वाटीमध्ये काढूया आपण आईस्क्रीम, फार सुंदर आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे, टेस्ट फार छान आहे आईस्क्रीमच्या आपल्या। अशा प्रकारे दोन्ही वाटेमध्ये मी आईस्क्रीम काढून घेते। तर मस्त असे आपले मँगो आईस्क्रीम मी आपल्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, फार सुंदर दिसते, तसंच टेस्ट पण फार मस्त आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा, असंच छान छान रेसिपी घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त रहा, माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।